हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. काल AFO प्रीचा स्कोअर कार्ड रिलीज झाला, ठीक आहे. तर त्यानंतर बघा, जेव्हा एक्झाम झाली होती त्यावेळेस आपण कट ऑफ प्रिडिक्ट केला होता. ओके, बघा त्यावेळेस कट ऑफ काय प्रिडिक्ट केला होता रे, काय प्रिडिक्ट केला होता, जवळपास 40 ते 45, ठीक आहे. आणि कट ऑफ लागला बघा 21-22 पर्यंत कट ऑफ लागला आहे. 21.25 OBCचा कट ऑफ आहे. तर खूप रथी महारथींनी कमेंट केल्या की सर चुकीचा कट ऑफ नका सांगत जाऊ, ठीक आहे, चुकीचा कट ऑफ सांगू नका. आता हा कट ऑफ चुकीचा नाही आहे. जर 22 कट ऑफ आहे ना, तर तो ॲक्च्युली 44च आहे, ठीक आहे, 44च आहे. तो कसा सर, बघा तुम्हाला सर्व सांगतो त्यामागचं कारण, ठीक आहे. 1000 वॅकन्सी आहेत जवळपास, ठीक आहे, 884 वॅकन्सी आहेत. 1000 झाल्या असतील. तर आधी काय व्हायचं, मागच्या वर्षीपर्यंत 1000 जर वॅकन्सी आहेत ना, 1:10 रेशोमध्ये 10000 विद्यार्थी घेतले असतील प्रीला, ठीक आहे, म्हणजे मेन्सला 10000 विद्यार्थी घेतले असते, ठीक आहे. पण ह्यावर्षी काय झालं आहे बघा, 1000 विद्यार्थ्यांमागं 20000, ठीक आहे, 1:20 रेशो घेतला आहे. 1:20 रेशोने मेन्ससाठी घेतले आहेत मुलं. आणि म्हणजे आता या 20000 काय होणार, 17000 सरळ मेन्समधून काढून देणार आणि शेवटी राहणार 3000 इंटरव्ह्यूसाठी. आणि त्यात लास्टला 3000 1000 फायनल सिलेक्ट होणार, ठीक आहे. तर तुम्ही हा विचार करा की जर मागच्या वर्षीसारखं जर कॅल्क्युलेशन त्यांनी लावलं असतं, 1:10 रेशो जर घेतला असता, तर कट ऑफ 100% 44 ते 45 दरम्यानच लागला असता. पण डायरेक्ट जवळपास डबल घेतलेत ना त्यांनी मेन्ससाठी, डबल विद्यार्थी मेन्ससाठी जर घेतलेत तर कट ऑफ ऑफकोर्स निम्मा लागणारच आहे, हाफ कट ऑफ लागणारच आहे. त्यामुळे हे असल्या कमेंट करणं बंद करा आणि ठीक आहे, मेन्ससाठी अभ्यास करा. आपल्याला हे 20000 येण्याचं एवढं आनंद नाही पाहिजे. ह्या 3000 यायचं आहे, नंतर ह्या 1000 यायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी अभ्यास करा, मेन्ससाठी ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.